नमस्कार, मी शनाय शेख, दिनमान न्यूजमध्ये तुमचं स्वागत. दिनमान न्यूज घेऊन येते तुमच्यासाठी खास पुणे आणि पिंपरीतली उत्तम बातमी. सुरुवातीला एक नजर हेडलाईन्सवर. मावळ आणि शिरूर लोकसभा मतदारसंघात आलेल्या तक्रारी आणि अफवांची चौकशी केली जाणार. जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांची पत्रकार परिषदेत माहिती. पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालय बनलं गोदाम. मानवी हक्क संरक्षण आणि जागृती या संस्थेच्या संस्थाचालकाच्याच पदव्या नियमबाह्य. आणि सिंहगड रोडवर भरधाव टँकरच्या चाकाखाली सापडून एका दुचाकीस्वाराचा मृत्यू. आता बातम्या सविस्तराने. मावळ आणि शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये आलेल्या विविध प्रकारच्या तक्रारी आणि अफवा यांची चौकशी केली जाणार आहे. त्याबाबतचे अहवाल संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून तयार करण्यात येणार आहेत, असं जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं आहे. मावळ आणि शिरूर या दोन्ही मतदारसंघामध्ये विविध अफवा पसरवल्या आणि तक्रारीही दाखल झाल्या आहेत. त्यामध्ये पैसे वाटप, मतदान थांबलं आहे, मतदान केंद्रातील अधिकारीच ठराविक पक्षाला मत द्यायला सांगत आहेत, आदी अफवांचा महापूर आला आहे. या सर्व अफवांबाबत अहवाल तयार करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे. दोन्ही ठिकाणी आपल्याकडे हडपसर आणि चिंचवड सारखे मोठे असेंब्ली कॉन्स्टिट्युएंसी आहे, तिथे मिसिंग व्होटर्सचा कंप्लेन सुद्धा आपल्याकडे आला नाही. एकंदरीत सगळे कामामध्ये जिल्हा प्रशासनाचा आज यश आहे मला असं वाटते. यामध्ये म्हणजे टोटल आपलं पुणे जिल्ह्याच्या सर्व व्होटर्स आणि सर्वांनी खूप चांगले सहकार्य केले असं मी बोलून धन्यवाद करतो. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी डॉक्टर जयश्री कटारे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी मोनिका सिंह उपस्थित होत्या. पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालय हे सध्या वाहनांचं गोदाम बनत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. आरटीओकडून कारवाई करून पकडलेली वाहने ही आरटीओ कार्यालयाच्या आवारात उभी केली जात असल्याने तिथे वाहनांची मोठी कोंडी झाली आहे. मात्र ठराविक काळानंतर या वाहनांचा लिलाव केला जातो. सध्या लोकसभा निवडणुकीमुळे आचारसंहिता लागल्यामुळे लिलाव करता आलेला नाही, त्यामुळे ही समस्या उद्भवली असून 2 महिन्यांमध्ये या समस्येचं निराकरण करण्याचा प्रयत्न केला जाईल, असं प्रादेशिक प्रवाही अधिकारी संजय राऊत यांनी स्पष्ट केलं आहे. आरटीओ ऑफिसची काही पथके असतात, फ्लाइंग स्क्वॉड म्हणतो आम्ही त्यांना, त्या फ्लाइंग स्क्वॉडचे अधिकारी मोटर वाहनांची तपासणी करतात आणि ज्या वाहनांचं कर भरलेलं नाही आहे किंवा त्यांना परमिट नाही आहे, परवाना नाही आहे, योग्यता प्रमाणपत्राची मुदत संपली असेल किंवा विमा प्रमाणपत्राची मुदत संपली असेल, अशी वाहनं ताब्यात घेऊन ती अटकावली जातात. असे अटकावण्यासाठी जी सुविधा फक्त सध्या आम्हाला पुणे कार्यालयाचं जे संगमवाडीचं जे ब्रिजजवळचं जे कार्यालय या ठिकाणी उपलब्ध असल्यामुळे या ठिकाणी आम्ही ती वाहनं जप्त करतो. त्याचप्रमाणे स्वारगेट एस टी बस डेपो आहे, त्या ठिकाणी याशिवाय PMPLचे जे डेपो आहेत तिथे देखील आम्ही ही वाहनं बंद करून ठेवत असतो. सद्यस्थितीमध्ये आपल्यालाही माहीत आहे की आचारसंहिता लागू आहे आणि आचारसंहितेमध्ये वाहनांचा लिलाव करणं हे आचारसंहितेच्या असल्यामुळे त्याच्यामध्ये आम्हाला ते वाहनं लिलाव करता येत नाही. परंतु आम्ही लिलावाची सर्व प्रक्रिया त्याची पूर्ण करून ठेवलेली आहे आणि साधारण 300 वाहनं लिलावाच्या प्रतीक्षेत आहेत. इतर वाहनं जी आहेत ती नुकतीच आम्ही एक बस जे खाजगी प्रवासी बसेस आहेत यांच्याविरुद्ध एक मोहीम हाती घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये बऱ्याचशा प्रमाणात ह्या बसेस आपल्याला अटकावून ठेवलेल्या दिसतात. कार्यालयामध्ये जागा कमी असल्यामुळे ही वाहनं या ठिकाणी आहेत. पुणे प्रादेशिक कार्यालय सध्या वाहनांचं गोदाम बनलंय. कारवाई करून पकडल्या गेलेल्या वाहनांचं हे गोदाम बनलंय आणि ते गच्च भरलेलं आपण पाहू शकतोय. त्यामुळे येथे कामासाठी येणाऱ्या नागरिकांना मात्र वाहक त्रासाला सामोरं जावं लागतंय. हे चित्र 2 महिन्यानंतरून नक्की बदलेल असं आश्वासन संजय राऊत यांनी दिलंय. आता ते आश्वासन किती दिवसात पूर्ण होईल हे पाहणं मात्र महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरा पर्सन शिवाजी साळुंकेसह वर्षा हिरे, दिनमान न्यूज, पुणे. मानवी हक्क संरक्षण आणि जागृती या संस्थेच्या संस्थाचालकाच्याच पदव्या नियमबाह्य आणि अवैध असल्याचा आरोप दहशतमुक्त शिक्षण क्षेत्र अभियानाचे राकेश मित्तल यांनी केलाय. मात्र हे सर्व आरोप मानवी हक्क संरक्षण संस्थेच्या अध्यक्ष विकास कुचेकर यांनी फेटाळून लावले.
मानवाधिकार, मानवी हक्क, ह्युमन राईट्स यासारखे शब्द संस्थेच्या नावात वापरण्यास पुणे येथील मानवी हक्क संरक्षण आणि जागृती संस्थेला सहधर्मादाय आयुक्तांनी मनाई केल्याची माहिती दहशतमुक्त शिक्षण क्षेत्र अभियानाचे समन्वयक राकेश मित्तल यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. तसेच बोगस शिक्षण संस्था असल्याची अनेक प्रकरणे उघड करणाऱ्या मानवी हक्क संरक्षण आणि जागृती या संस्था चालकाच्याच पदव्या नियमबाह्य आहेत असा आरोप राकेश मित्तल यांनी केला आहे. अध्यक्ष आणि उपाध्यक्ष ह्युमन राईट्स प्रोटेक्शन अँड अवेअरनेस हे मला भेटून गेले आणि मी जी माहिती दिली त्या माहितीचा त्यांनी खरा उपयोग केला असता किंवा खरी माहिती पुढे पास ऑन केली असती तर काही चुकीचं नव्हतं. बट मी सांगितली एक माहिती आणि त्यांनी समोरच्याला जाऊन दुसरीच काहीतरी माहिती दिली आणि माझ्यासमोर धक्कादायक गोष्टी उभ्या राहिल्या. त्याच्यातनं तर आम्ही लढा दिलाच, पण त्याच्याबरोबर आम्ही त्यांची जी कथित ऑर्गनायझेशन आहे आणि याच्यामध्ये मेन जे उपाध्यक्ष आहे अभिषेक हरिदास, मी डॉक्टर हा शब्द वापरणार नाही त्यांच्यासाठी, कारण की मला माहिती आहे त्यांच्या पदवीचं काय गौप्य आहे ते मी आता सगळ्यांसमोर मांडणार आहे. तर अभिषेक हरिदास आणि त्यांची ही जी ह्युमन राईट्स प्रोटेक्शन अँड अवेअरनेस ऑर्गनायझेशन आहे त्याबद्दल मी तुम्हाला थोडी माहिती शेअर करणार आहे आणि नंतर हा फोरम ओपन राहील डिस्कशन साठी. तर मी आपल्याकडे काही पेपर्स दिलेले आहेत, त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला पेपर आहे, यांनी ही लिस्ट डिक्लेअर केलेली आहे की बोगस शिक्षणाची अंतयात्रा. बोगस, आता सगळ्यात पहिला महत्वाचा मुद्दा असा आहे की बोगस कशाला म्हणतो आपण. माझ्या माहितीप्रमाणे मी जेव्हा जे काही सर्च केलेलं आहे किंवा जे काही डिक्शनरी मिनिंग आहे, जे काही कॉन्स्टिट्यूशनल मिनिंग आहे, बोगसचा अर्थ असा आहे की जी अस्तित्वात नाही आहे, जी अस्तित्वात नाही आहे. आता तुम्ही जर का यांचे 40 नावं जर का बघितली किंवा 35 नावं जे काही असतील त्याच्यामध्ये बहुतेक संस्था अस्तित्वात आहेत. प्रश्न हा राहतो की त्यांच्यावरती कारवाई काय झालेली, त्यांच्या पाठीमागचा उद्देश काय, त्यांची लिस्ट मध्ये नाव नोंदणी कशी झाली, का त्यांच्या अगेन्स्ट मध्ये काय कारवाई झालेली. यांनी फक्त डिक्लेअर करून टाकलं बोगस आहे, बट हे खरंच बोगस आहे का? पहिली गोष्ट बोगस तर नाहीच आहे, कारण की ते अस्तित्वात आहे. रूल्स अँड रेग्युलेशनचा काही प्रॉब्लेम आहे का, नियम बाह्य आहे का, ते युनिव्हर्सिटी ऍक्ट प्रमाणे वागतात का नाही वागत आहे का, ती गोष्ट वेगळी आहे. बोगस विद्यापीठाची यादी UGC ने डिक्लेअर केलेली आहे, त्याच्यामध्ये 24 विद्यापीठ आहे डिक्लेअर केलेली, अपटूडेट यादी आहे. त्या यादीचा आणि या यादीचा काही संबंध नाही. यांनी स्वतःच्या मनाने हे 24 विद्यापीठ 24 ऑर्गनायझेशन बोगस म्हणून डिक्लेअर केले. पहिला प्रश्न आहे, यांना अधिकार कोणी दिला की हे बोगस डिक्लेअर करायचं. मात्र राकेश मित्तल यांनी केलेले आरोप मानवी हक्क संरक्षण आणि जागृती या संस्थेचे अध्यक्ष विकास कुचेकर यांनी फेटाळून लावलेत आणि बोगस शिक्षण संस्था चालक अर्धवट माहितीच्या आधारे बदनामी करत असल्याचा आरोप विकास कुचेकर यांनी केलाय. नमस्कार, मी विकास कुचेकर. काल राकेश मित्तल यांनी पत्रकार परिषद घेऊन आमची संस्था ही अनधिकृतपणे मानवाधिकार शब्दाचा वापर करत असल्यासंदर्भातची पत्रकारांना दिशाभूल करणारी माहिती त्यांनी दिलेली आहे. त्याबाबत मी त्यांना या अगोदरही समाज माध्यमातून आमच्या संस्थेविषयी बोगस संस्था आहे, अनाधिकृतपणे मानवाधिकार शब्द वापरला जातो, लोकांची दिशाभूल करते अशा स्वरूपाचे या राकेश मित्तल यांचे आरोप होते. हे समाज माध्यमातून हे करत होते. या संदर्भात ऑलरेडी त्यांच्यावरती मी वारजे पोलीस स्टेशन येथे यांचीही नोंद केलेली आहे. याचबरोबरती मानवी हक्क संरक्षण जागृती संस्था धर्मादाय आयुक्त यांच्याकडे नोंदणीकृत असून गेली अनेक वर्ष मानवी हक्काच्या संदर्भातली जनजागृती करण्याचं संस्थेच्या ध्येय उद्देशाव्यतिरिक्त संस्था दुसरं कुठलंही कार्य करत नाही असं स्वतःच धर्मादाय आयुक्तांनी यांच्या तक्रारीमध्ये नमूद केलेलं आहे. या राकेश मित्तल यांना आमच्या संस्थेविषयी खोटी माहिती लोकांमध्ये दिशाभूल करणं या संदर्भात ऑलरेडी आमच्या वकिलांनी यांना 5 कोटीचा मानहानीचा दाव्याची नोटीस पाठवलेली आहे आणि याचा लवकरात लवकर 5 कोटीचा मानहानीचा दावाही आम्ही कोर्टामध्ये दाखल करणार आहोत. राकेश मित्तल हे कॉमनवेल्थ व्होकेशनल युनिव्हर्सिटी या बोगस विद्यापीठामधून अनाधिकृत पदव्या देत होते. या संदर्भात माझे सहकारी आणि मी आम्ही वारजे मालवाडी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार व गुन्हा दाखल केला आहे. तसंच उच्च शिक्षण विभागाने हे विद्यापीठ बोगस असल्याचा जनहित पब्लिक नोटीसमध्ये दिलेला आहे. असं असताना एखाद्या द्वेषापोटी किंवा एखाद्या रागापोटी कुठलेही
बेसलेस आरोप करायचे असं त्यांची वर्तणूक दिसते. घेतलेली पदवी ही राज्य शासन व केंद्र शासन स्थापित विद्यापीठातली आहे, त्यामुळे याला बोगस म्हणणं मला अयोग्य वाटतं. आणि ह्याला जर कुणी बोगस म्हणत असेल ती ही त्याची वेगळी सायकोलॉजी जर असेल तर हे वेगळ्या सायकोलॉजीप्रमाणे राज्यपालांचा हा अपमान आहे. हा माझा अपमान नाही तर राज्यपालांचा अपमान आहे आणि याविषयी मी राज्यपालांकडे लेखी तक्रार करणार आहे. सिंहगड रोडवर भरधाव टँकरच्या चाकाखाली सापडून एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झालाय. नवीन चंद्राबी असं मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव आहे. नवीन चंद्राबी हे धायरीकडून स्वारगेटकडे मोटारसायकलवरून चालले होते. स्टेट बँकेच्या बाजूराव रोड शाखेत ते कामाला होते. त्यांनी हेल्मेटही घातलेलं होतं. सिंहगड रोडवरील MACB कार्यालयासमोर ते आले असताना त्यांच्या बाजूने जाणाऱ्या टँकरच्या चालकाने चुकीच्या पद्धतीने वाहन चालवल्याने ते मागच्या चाकाखाली येत रस्त्यावर पडले. त्यात चंद्राबी यांचा जागीच मृत्यू झालाय. सिंहगड रोड पोलिसांनी टँकर चालक शकील सय्यद इडगी याला अटक केली. आता वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची, पण ब्रेकनंतर तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज. स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झालाय स्मार्ट. प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस. होय, हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालोय स्मार्ट. प्रत्येक बातमी देतोय निर्भीडपणे, तेही स्मार्ट वेळ. म्हणूनच तर सोशल मीडियावर गाठलाय 30 लाखांपेक्षा जास्त व्ह्युअर्सचा पल्ला, तोही स्मार्ट पुणेकरांचा. प्रत्येक बातमीत मिळेल एक अचूकता आणि सत्यता, म्हणूनच सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची मने. प्रत्येक बातमीच ठरते प्रभावशाली, म्हणूनच होते ती फॉरवर्ड आणि सुपरफास्ट. असाच करणार प्रवास प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने. पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. काही महिन्यांच्या अंतराने पुणे शहराच्या लोकसंख्येत लाखाची भर पडत गेली आहे. गेल्या 2 वर्षात शहराच्या लोकसंख्येत तब्बल 50 लाखांनी वाढ झाली आहे. पुणे शहराला सध्या मंजूर असलेला वार्षिक कोटा 11 अब्ज घनफुटावरून 50 TMC 15.85 TMC मिळावा यासाठी लोकसंख्येची गणिते वारंवार बदलली जात आहेत. पाण्याची गळती, व्यावसायिक औद्योगिक पाणी वापर, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, हॉटेल्स आणि हॉस्पिटलचा पाणी वापर गृहीत धरून वाढीव पाणी कोटा देण्याची गरज असल्याचं महापालिकेचं म्हणणं आहे. महानगरपालिकेच्या अतिरिक्त पाणी वापराविरोधात मुंबई उच्च न्यायालयामध्ये रीट याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यात महापालिकेने महाराष्ट्र सरकार आणि महापालिका प्रतिवादी ही आपली बाजू मांडताना लोकसंख्या आणि त्यासाठी आवश्यक पाण्याची माहिती देण्यात आली आहे. त्यामध्ये पुणे शहर 2017 सप्टेंबरला लोकसंख्येनुसार वार्षिक 8 TMC 19.635 MLD पाणी वापरास महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने मंजुरी दिली आहे. गुरुवार पेठेतील शीतळादेवी चौक येथील एका इमारतीतील 3 मजल्यावर गॅस सिलेंडरमधून गळती होऊन लागलेल्या आगीत मायलेक भाजल्याची घटना घडली आहे. शीतळादेवी चौकातील एका इमारतीच्या 3 मजल्यावर जोशी यांचं घर आहे. आज सकाळी ते किचनमध्ये स्वयंपाक करत होते. त्यांचा लावलेला सिलेंडर संपायला आल्याने हिमांशु हे दुसरा सिलेंडर लावण्याचा प्रयत्न करत होते. त्यांनी दुसऱ्या सिलेंडरची कॅप काढल्याबरोबर हा दुसरा सिलेंडर पेटला. त्यांनी ताबडतोब हा सिलेंडर किचनमधून हॉलमध्ये ढकलला. त्या दोघांच्या हाताला आणि चेहऱ्याला भाजले. किचन आणि हॉलमधील काही वस्तू या आगीत जळाल्या आहेत. अग्निशमन दलाला याची माहिती मिळताच त्यांनी घरात प्रवेश करून सिलेंडरची आग विझवून दोन्ही जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केलं आहे. यामध्ये दोघांची प्रकृती गंभीर नसल्याचं सांगण्यात आलंय. उन्हाच्या असह्य चटक्याने पुणेकरांच्या अंगाची लाही होत असतानाच पुणे महानगर परिवहन महामंडळालाही त्याचा चटका बसलाय. काही दिवसांपूर्वी शहरातील तापमानाचा पारा 40 पुढे गेलाय. 4 दिवसांमध्ये 42 ते 43 अंशापर्यंत पारा गेल्याने मागील 100 वर्षातील उच्चांक गाठला आहे. त्यामुळे उन्हातून चालणं किंवा दुचाकीवरून चालणं, त्यामुळे दुपारच्या वेळी नेहमी वर्दळ असलेल्या ठिकाणीही जाणं पुणेकर सध्या टाळतायत. त्यामुळे रस्त्यावरील गर्दी कमी झाली आणि या उन्हाच्या चटक्याचा फटका PMP बस सेवेलाही बसू लागलाय. आंबा हा लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडणारं फळ आहे. या फळावर ताव मारण्याचा मनमुराद आनंद लहान मुलांनी उठलाय. महाराष्ट्र माझा संस्थेच्या वतीने लहान मुलांसाठी आंबा खाण्याची स्पर्धा घेण्यात आली आहे. थेट शेतकरी ते ग्राहक महाराष्ट्र माझा आंबा महोत्सवाला आजपासून सुरुवात झाली आहे. त्यानिमित्ताने यामध्ये 2 मिनिटात 3 खास लहान मुलांसाठी आंबा खाण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. 5 ते 10 वयोगटातील मुलांना आंबा खाण्याची शर्यत लावण्यात आली होती. आंबे खाण्याचा मनसोक्त आनंद यावेळी मुलांनी लुटलाय. फळांचा राजा म्हणून ओळख असलेला आंबा लहानांना देखील चाकता यावा यासाठी या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. या स्पर्धेचं यंदा 10वं वर्ष आहे. थेट शेतकरी ते ग्राहक महाराष्ट्र माझा आंबा महोत्सवचे यंदा हे 10वं वर्ष आहे. त्याचबरोबर ह्या आंबा महोत्सवाला चांगली व्यासपीठ तयार व्हावं, लोक इथपर्यंत जास्तीत जास्त यावेत याकरता गेले 10 वर्ष आम्ही आंबा खास स्पर्धा घेत आहोत. ह्या आंबा खास स्पर्धेमध्ये 5 ते 10 वयोगटातल्या मुला मुलींना आम्ही सहभागी करतो आहे. दरवर्षीप्रमाणे यावेळेस पण आम्ही इथं आंबा खास स्पर्धा घेतलेली आहे. या स्पर्धेमध्ये एकूण आज 30 मुलांनी सहभाग घेतलेला आहे. आम्ही या मुलांना 2 मिनिटाचा टाईम दिला आणि त्याच्यामध्ये 3 आंबे प्रत्येकी दिले. या 3 मिनिटामध्ये
सर्वप्रथम आलेली ही मुलगी आहे शौर्या दिग्विजय ठोंबरे पाटील। ही मुलगी प्रथम आलेली, एका मिनिटाच्या आतच तीन आंबे फास्ट खाल्लेले आहेत, यासाठी आम्ही तिचं कौतुक करतो। आम्ही हा दरवर्षी कार्यक्रम घेत असतो, मुलांना सुट्ट्या लागलेल्या आहेत, ह्या सुट्ट्याचा आनंद द्विगुणित व्हावा हा एक आमचा उद्देश आहे। मला आंबा खूप आवडतो आणि मी पहिला नंबर घेतला। मुक्तछंद आणि उर्मी प्रॉडक्शन यांच्या संयुक्त विद्यमाने कवी ग्रेस यांचा जन्मदिनी त्यांच्या साहित्य निर्मितीवर आधारित साजन वेळा हा अभिवाचन आणि गायनाचा कार्यक्रम सादर करण्यात येणार आहे। या कार्यक्रमात श्री अभय इनामदार आणि महेश घाग हे अभिवाचन सादर करणार आहेत, तसेच श्री जयदीप, वैद्य गायिका अमिता घुगरी हे गायक म्हणून असणार आहेत। तसेच कवी ग्रेस स्मृती पुरस्काराचं हे पहिलं वर्ष असून यावर्षीचा पुरस्कार गीतकार कवी गझलकार श्री वैभव जोशी यांना देण्यात येणार असून तसेच हे पुरस्कार पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली आहे। लोकसभा निवडणुका जाहीर होण्यापूर्वी 1.5 महिने दर गुरुवारी पाणी पुरवठा बंद ठेवणाऱ्या महापालिकेकडून निवडणुका जाहीर होताच दर गुरुवारी होणारी पाणी कपात रद्द करण्यात आली, परंतु निवडणूक संपताच ऐन उन्हाच्या तडाख्यामध्ये महापालिकेकडून अघोषित पाणी कपात सुरू झाली आहे। येत्या गुरुवारी देखभाल दुरुस्तीच्या नावाखाली संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे। पुणे शहराला पाणीपुरवठा करणारा खडकवासला प्रकल्पातील धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा शिल्लक असला तरी राज्य आणि जिल्ह्यात पडलेल्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या वतीने जानेवारी महिन्यापासूनच जलकेंद्र, पंपिंग स्टेशन आणि पाईपलाईनच्या देखभाल दुरुस्तीच्या नावाखाली दर गुरुवारी पाणीपुरवठा बंद ठेवून अघोषित पाणी कपात करण्यात आली आहे। पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर। मानवी हक्क संरक्षण आणि जागृती या संस्थेच्या संस्था चालकाच्या पदव्या नियम बाह्य आणि सिंहगड रोडवर भरधाव टँकरच्या चाकाखाली सापून एका दुचाकी स्वाराचा मृत्यू। याचबरोबर आजचं बातमीपत्र इथे संपलं। तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ। नमस्कार।